महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरणाचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले जलपूजन. धरणात 101 TMC पाणी साठा. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाचे जलपूजन स्थानिक लोकप्रतिनिधी व राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधिवत पद्धतीने पूजन केले. 105 TMC क्षमतेच्या कोयना धरणात आज 101 TMC एवढा मुबलक पाणी साठा उपलब्ध आहे. या धरणावर महाराष्ट्र राज्याची वीज अवलंबून आहे. तसेच राज्याचा काही भाग सिंचनासाठी उपयोग होतो. मध्यंतरी पावसाने उघडीप घेतल्याने धरणाबद्दल चिंता व्यक्त होत होती, परंतु आता धरण पूर्ण भरल्याने चिंता मिटली आहे. यामुळे सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड. हे प्रमाण कोयनामाईचं जलपूजन उटी भरून या ठिकाणी आपण केलेलं आहे. आज तारखेला 101 TMC पाण्याचा साठा आपल्या कोयना शिवसागर जलाशयामध्ये पूर्ण झालेला आहे. आपण 100 TMC धरण भरल्यानंतर दरवर्षी प्रथेप्रमाणे कोयनामाईची उटी भरून पूजन करत असतो. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून आपल्या कोयनामाईकडं संपूर्ण महाराष्ट्र पाहतो. विशेषतः सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागाचा, तसंच शेजारच्या कर्नाटक, आंध्र या दोन राज्यांचा सुद्धा पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न कोयनामाईमुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण होत असतो. सातारा जिल्ह्याला विशेषतः वरदान असणारं हे कोयनेचं धरण, स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांच्या कल्पनेनं आणि त्यांच्या प्रेरणेनं या ठिकाणी पूर्ण झालं. 2000 MW विजेची निर्मितीसुद्धा याच जलाशयातल्या पाण्यावरती होत असते. आणि इकडून पूर्वेच्या भागामध्ये असणाऱ्या पाटण तालुक्यातल्या, कराड तालुक्यातल्या, सातारा जिल्ह्यातल्या, सांगली जिल्ह्यातल्या सर्व गावांचा पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा, औद्योगिकीकरणाकरता लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न कोयनामाईमुळे या ठिकाणी पूर्ण होत असतो. आजच्या जलपूजनाच्या निमित्तानं मी कोयनामाईची आराधना केलेली आहे, पूजा केलेली आहे आणि कोयनामाईकडं गारानं घातलेलं आहे की असंच या संपूर्ण महाराष्ट्रावरती पिण्याच्या, शेतीच्या, औद्योगिकरणाच्या पाण्यासाठी लागणारी तहान आमची कोयनामाईनं पूर्ण करावी. या कोयनामाईमुळं जी हरित क्रांती झालेली आहे ती अशीच भरभराट व्हावी अशी प्रार्थना केलेली आहे. आणि निश्चितपणानं धरण व्यवस्थापन आमचं इथलं जे आहे, ते जे आमचे सगळे अधिकारी कर्मचारी असतील, ते अहोरात्र या धरणाच्या व्यवस्थापनामध्ये, जलव्यवस्थापनामध्ये, कोयना धरणाची देखभाल करण्यामध्ये आणि या संपूर्णच परिसराचं अद्ययावत चांगल्या पद्धतीनं सुसज्ज ठेवण्यामध्ये कार्यरत असतात. त्यांच्याही अथक प्रयत्नांमुळं आज निश्चितपणानं हे कोयना धरण अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राची गरज भागवत आहे. धरण व्यवस्थापनातल्या माझ्या सर्व सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा मी या निमित्तानं शुभेच्छा देतो. आणि कोयनामाईचं उटी भरण आपण केलेलं आहे. कोयनामाईचा कृपादृष्टी, कृपा आशीर्वाद असाच राज्यावर राहावा अशी प्रार्थना करतो. धन्यवाद.